संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये कडक निर्बंध लागू केले असून देशातील सर्वात जास्त रोजगार देणारा यंत्रमाग उद्योग हा आहे। देशात एकूण चालू असलेल्या यंत्रमाग उद्योगापैकी 50% पेक्षा जास्त यंत्रमाग हे महाराष्ट्र राज्यात असून भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी, सोलापूर, विटा, सांगली या ठिकाणी यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची संख्या 25 ते 30 लाखापर्यंत असून त्यामधील जवळपास 1 लाखापर्यंत कामगार सोलापूर शहरात यंत्रमाग उद्योगामध्ये काम करीत आहेत। तसेच महाराष्ट्रात सुमारे 5 लाख विडी कामगार आहेत व सोलापूर शहरातील प्रमुख उद्योगापैकी विडी उत्पादनाचा उद्योग हा एक मोठा उद्योग आहे। 17 प्रमुख विडी उत्पादन कारखान्यांच्या 145 ब्रँचेस आहेत। सदर उद्योगामध्ये सुमारे 70,000 स्त्री पुरुष कामगार कर्मचारी काम करतात, त्यापैकी मुख्यत्वे सुमारे 60,000 महिला या विडी कळण्याचे काम करतात। सदर कामगारांचे उदरनिर्वाह रोजंदारीवर आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये यंत्रमाग व विडी कारखाने बंद असल्यामुळे सदर कामगारावर उपासमारीची वेळ येणार आहे। त्यामुळे आपल्या शासनाने घरेलू कामगार, बांधकाम कामगार, रिक्षा चालक यांना दिलेल्या आर्थिक मदतीप्रमाणे यंत्रमाग व विडी उद्योगातील कामगारांच्या बँक खात्यावर महाराष्ट्र शासनाकडून 2,000 रुपयाची आर्थिक मदत देण्यात यावी, जेणेकरून त्यांचे लॉकडाऊन मध्ये जीवनमान सुरळीत सुरू राहील। याकरिता यंत्रमाग कामगार व विडी कामगारांकरिता शासनाकडून कामगारांना प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करून त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांना केली आहे।